राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली जिल्ह्यात 50 घरपुड्या करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या 15 लाखाचा मुद्देमाल जप्त. ला। सांगली जिल्ह्यातील 50 घरपुड्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या या धडाकेबाज कारवाईत चार अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून पन्नास घरपुडीच गुणे उघडकीस आले आहेत भैरू पवार वय एकोणीस राहणार करंजवडे तालुका वाळवा सरपंच काळे वय शेहेचाळीस राहणार चिकोरडे तालुका वाळवा इकबाल भैरू पवार वय चाळीस वर्ष राहणार करंजवडे प्रवीण राजा शिंदे वय एकतीस राहणार गणेशवाडी वडूज जिल्हा सातारा अशी गुन्हेगारांची नावे आहेत सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पोलीस पथकाने ही धडाकेबाज मोहीम राबवली सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व वा गुन्ह्यात वापरलेली दोन मोटरसायकल असा ऐकून पंधरा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार भगवान पालवे दीपक गायकवाड सुनील चौधरी अरुण औताडे मेघराज रुपनर सुधीर गोरे निलेश कदम हेमंत ओमासे चेतन महाजन आदींचा सहभाग होता या धडाकेबाज कारवाईबद्दल सांगली पोलिसांचे नागरिकातून अभिनंदन व कौतुक होत आहे महानकर नेपसाठी मिरज हुन आधी माने